आंबोलीतल्या कावेसाब दरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून या मृतदेहामुळे पुन्हा एकदा आंबोली हादरून गेली आहे। बाबालाल मेडा टीम सकाळपासून हे दोन्ही मृतदेह काढण्यासाठी अथक परिश्रम करत होती। अखेर दोन्ही मृतदेह संध्याकाळी 4 सुमारास बाहेर काढण्यात या टीमला यश आलं। यातील एक युवक व एक युवतीचा मृतदेह असून मृतदेह कुजल्याने चेहरा स्पष्ट दिसणे कठीण आहे। युवक हा कोल्हापूरमधील तर कर्नाटकमधील युवती असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही दिवसांपूर्वी एक दुचाकी कावेसाद येथे आढळून आली होती, त्यामुळे ज्यांचे हे मृतदेह आहेत त्यांची ती दुचाकी असल्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे। हे मृतदेह काढताना पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, पोलीस कर्मचारी बाबल आलमेडा व स्थानिक उपस्थित होते। मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात येणार आहेत।